बुलढाणा शहरात आठवडी बाजाराच्या दिवशी प्रचंड प्रमाणात वाहनांची वर्दळ असते, त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था अतिशय गंभीर बाब होऊन बसली असून ही वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासन धजावत नसल्याने वाहतूक सुरळीत करण्यास असमर्थ ठरली आहे। तर सर्वसामान्य नागरिकांना येथील गर्दीतून शर्तीचे प्रयत्न करत आपली कशीबशी सुटका करून घ्यावी लागते। पोलीस प्रशासनाकडून फक्त त्यांच्या सोयीनुसार टार्गेट पूर्ण करण्यासाठी पोलीस ठाण्यासमोर अनेकदा गाड्या अडविण्यात येतात, त्यातून शासकीय नोकरदार व रुग्णालयात उपचार करण्यासाठी जात असलेल्या रुग्णांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो। मात्र हेच पोलीस प्रशासन सर्वसामान्य जनतेला रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी सुरळीत करून देण्यास कमी पडत असल्याचे वास्तव चित्र सते दिसून येत आहे। शहरात रविवारला आठवडी बाजार असतो, त्यामुळे संगम चौकात रविवारी 2 ते 3 तास मुंबईसारख्याच ट्रॅफिक जाम परिस्थिती निर्माण झाली होती। अगदी धाड रोड भवटे यांच्या दवाखान्यापर्यंत संगम चौक ते शिवाजी महाविद्यालय, संगम चौक ते जयस्तंभ चौक, संगम चौक ते तहसील चौक हे चारही रस्ते पूर्ण पॅक होते। समाधान चिंचोले, आज माझ्या असं निदर्शनात आलं, आज आठवडी बाजार असल्यामुळं संगम चौक, शिवाजी शाळा रोड, त्यानंतर जयस्तंभ चौक, कारंजा चौक या ठिकाणी वाहनांची अत्यंत गर्दी होऊन ट्रॉफिक जाम झाली होती। त्या ठिकाणी चौकाचौकात कुठल्याच प्रकारचं पोलीस प्रशासन आढळून आलं नाही आणि यामुळे लोकांना गाड्या काढण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली आणि याकडे पोलीस प्रशासनानं तात्काळ लक्ष द्यावं आणि वाहतूक ही सुरळीत करावी आणि जनतेला दिलासा द्यावा।